भाई अविनाश इंगळे बुकशॉपच्या वतीनं आयोजित ऑनलाईन प्रबोधन व्याख्यानमालेमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. कोरोना आणि मुस्लिम समाज या विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत. हा विषय समजून घेण्यापूर्वी मुस्लिम समाजाविषयीचे जे सांस्कृतिक आणि सामाजिक समज आहेत त्याविषयी काही मुद्द्यांवर आपल्याला आधी चर्चा करायला लागेल. मुस्लिम समाजावर आज जो परिणाम दिसतो आहे, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय परिणाम जो आजच्या घडीला दिसतो आहे, तो परिणाम हा एकाएकी झालेला नाही आहे. याच्यामागं खूप मोठी कारणमीमांसा यामागची आपल्याला करायला लागेल. त्याशिवाय या वर्तमान परिस्थितीची व्याख्या आपल्याला करता येणार नाही. 2014 पासून म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून मुस्लिम समाजात प्रचंड अंतर्गत आणि बाह्य असे बदल झालेले आहेत. मुस्लिम समाजावर सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय असा बरा वाईट परिणाम मोदींच्या सत्तेचा झालेला आहे. तो परिणाम आपल्याला समजून घ्यावा लागेल. त्या परिणामांची कारणमीमांसा देखील आपल्याला करायला लागेल. मुस्लिम समाजाविषयी बहुसंख्यांकांमध्ये ज्या धारणा आढळतात त्यापैकी एक म्हणजे मुस्लिम समाज हा देशाच्या बाहेरचा सांस्कृतिक व्यवहार स्वतःच्या निष्ठांसाठी प्रमाण मानतो असे आरोप अनेकांकडून लावले जातात. हा सांस्कृतिक व्यवहार म्हणजे कोणता? म्हणजे मुसलमानांच्या सांस्कृतिक निष्ठा या अरबस्तानात आहेत किंवा अरबस्तानातल्या सांस्कृतिक व्यवहाराला भारतातले मुसलमान प्रमाण मानतात आणि त्यानुसार अरबी सांस्कृतिक व्यवहार, सांस्कृतिक मूल्यांच्या अनुसार ते भारतामध्ये जगण्याचा प्रयत्न करतात असा एक आरोप त्यांच्यावर लावला जातो. दुसरं, मुस्लिमांविषयी असं वाटतं अनेकांना की भारतीय मुसलमान हा एकजिन्सी समूह आहे, याच्यामध्ये कोणतीही अंतर्गत अशा वेगवेगळ्या शाखा नाही आहेत, अंतर्गत विभाग नाही आहेत मुस्लिम समाजाअंतर्गत, त्यांच्या आतमध्ये अंतर्गत संघर्ष असा कोणताही नाही आहे. हा समाज एकजिन्सी आहे, एका शरीरासारखी याची रचना आहे वगैरे वगैरे अनेक समज आढळतात. जर खरोखर हा समाज एकजिन्सी असेल तर या समाजाच्या अंतर्गत असणाऱ्या वैशिष्ट्यांचं आपण काय करणार आहोत? एम्पेरियल गॅझेट नावाचं एक गॅझेट या ग्रंथाचं मध्यंतरी प्रकाशन झालं. त्या इम्पेरियल गॅझेटमध्ये अनेक मुस्लिम जातींची नोंद करण्यात आलेली आहे, अनेक मुस्लिम समूहांची नोंद करण्यात आलेली आहे, जे स्वतःचा सांस्कृतिक व्यवहार भारतीय समाजाच्या सांस्कृतिक परिप्रेक्ष्यामध्ये हाताळतात आणि त्यांना कोणत्याही धर्माच्या, समाजाच्या, संस्कृतीच्या मर्यादा तिथे जाणवत नाहीत. त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर दिल्लीच्या उत्तरेला कर्नालचे जे मुसलमान आहेत ते आजही सुंता म्हणजे खतना करत नाहीत. कलमा पडत असले तरी 1865 पर्यंत स्थानिक ग्रामदेवतांच्या मूर्तीची पूजा देखील ते करत होते. हे मी सांगत नाही आहे, हे इम्पेरियल गॅझेटमध्ये प्रकाशित झालेली मुसलमानांच्या अंतर्गत असलेल्या जमातींची माहिती आहे. त्या इम्पेरियल गॅझेटमधली ही माहिती मी तुम्हाला देतो आहे. या दिल्लीच्या उत्तरेतल्या या कर्नालच्या मुसलमानांना 1870 मधली नोंद आहे आणि त्यावेळेस झालेल्या एका सर्वेक्षणानुसार त्या कर्नालच्या 90% मुसलमानांना कलमादेखील धड पठण पडता येत नव्हता, ते कलमादेखील बोलू शकत नव्हते. त्याच्यानंतर तेच कर्नालचे मुसलमान शीतलादेवीची यात्रा मात्र नित्यनियमानं करायचे, त्या शीतलादेवीच्या मूर्तीची पूजा करायची, शीतलादेवीला नवस बोलायचे, उपास तपास देखील करायचे. हा सांस्कृतिक व्यवहार इस्लामी मूल्यांपेक्षाही त्यांना महत्त्वाचा वाटत होता. भारतीय समाज संस्कृतीच्या परिप्रेक्ष्यामध्ये स्वतःच्या सांस्कृतिक निष्ठा धर्मांतरानंतरही त्यांनी अबाधित ठेवलेल्या होत्या. त्याच्यानंतर पालनपूरचे मुसलमान हे महाद्वी पंथाचे आहेत, ते सय्यद मोहम्मद जौनपुरी यांना मेहदी मानतात आणि त्यांच्या स्वतःच्या पापापासून मुक्तीसाठी, मृतात्म्यांना शांती मिळावी म्हणून कोणतीही प्रार्थना करण्याची गरज नाही अशी त्यांची समज आहे. सिंधमध्ये सुन्नी मेमन वगळले तर बाकी सर्व मुसलमान जिवंत किंवा मृत फकीरावर श्रद्धा ठेवतात, त्यांच्या कबरीची आराधना पूजा अर्चा करतात. त्यापैकी काही मुसलमानांनी बलुचिस्तानमध्ये धिकरी किंवा दाई मुसलमान त्यांना म्हणतात, त्यांनी स्वतःचा स्वतंत्र काबा प्रस्थापित करण्याची देखील योजना आखली होती, पण
मुस्लिम समाजातून विरोध झाल्यामुळे ती योजना बारगळली. त्यानंतर उत्तर प्रदेशातल्या बिहारच्या मुसलमानांमध्ये दर्ग्याचं मोठं प्रस्थ आहे. मानेरच्या गाझी मियाचा उरूस हा एक वेगळ्या प्रकारचा उरूस असतो. सर्व प्रकारच्या हिंदू देवी देवतांविषयीच्या नैवेद्याच्या किंवा नवसाच्या प्रथा परंपरा रूढी सर्व मुस्लिमांकडून पाळल्या जातात. त्यानंतर बंगालमधल्या 24 परगणा जिल्ह्यातल्या लोकांचा मुबारक गाझीवर प्रचंड विश्वास आहे. मुबारक गाझी आपल्याला जंगलातल्या हिंस्र श्वापदांपासून वाचवू शकतो अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळं मुबारक गाझीची मूर्ती बनवून ते जंगलासमोर ठेवतात आणि आपलं रक्षण ही मूर्ती करू शकते असं त्या 26 परगणा जिल्ह्यातल्या मुसलमानांचं आजही म्हणणं आहे, किंवा तशी निष्ठा किंवा तशी श्रद्धा ते ठेवतायत. त्यानंतर एक अतिशय धक्कादायक अशी माहिती मुस्लिम समाजाच्या अंतर्गत जी आहे ती आहे, ती इम्पेरियल गॅझेटमध्येच प्रकाशित झालेली आहे. गुजरातमध्ये हुसेनी ब्राह्मण नावाचा एक वर्ग आहे, जे मुसलमान आहेत, त्यांच्या दाखल्यावरती मुसलमान म्हणून नोंद आहे, सामाजिकदृष्ट्या मुसलमान म्हणून ते वागतात, पण त्यांचा सांस्कृतिक व्यवहार हा इतर धार्मिक मुसलमानांपेक्षा प्रचंड निराळा आहे. हे हुसेनी ब्राह्मण स्वतःला अथर्ववेदी ब्राह्मण म्हणून घेतात. हे मुसलमान आहेत, लक्षात ठेवा, मुसलमानांविषयी मी बोलतो आहे. हे स्वतःला अथर्ववेदी ब्राह्मण म्हणून घेतात, मुसलमान आहेत, मुसलमान म्हणून ते स्वतःची हुसेनी ब्राह्मण अशी ओळख सांगतात. कपाळाला टिळा लावतात. पुरुष मुसलमानांसारखा पेहराव जरी करत असले तरी कपाळाला टिळा लावून सांस्कृतिक व्यवहार स्वतःचा धर्मांतरापूर्वीचा ते आजही पाळतात. आजही त्या सांस्कृतिक व्यवहारामध्ये स्वतःच्या जीवनाचा आनंद ते शोधतात. ते रमजानचे उपवास पाळतात, पण धर्मविधीसाठी पूर्वी म्हणजे धर्मांतरापूर्वी ज्या पद्धतीनं पुरोहितांना बोलवलं जायचं त्याच पद्धतीनं ते आजही मुसलमान नसलेल्या किंवा मुसलमान असलेल्या पुरोहिताला, म्हणजे पुरोहित नावाची एक वेगळी जमात किंवा एक वेगळा वर्ग या हुसेनी ब्राह्मणांमध्ये निर्माण केला गेलेला आहे. या हे हुसेनी ब्राह्मण त्या पुरोहिताकरवी, म्हणजे आपल्या मुस्लिमेतरांमध्ये जसं ब्राह्मणांचं महत्त्व आहे किंवा पुजाऱ्याचं महत्त्व आहे तसं महत्त्व मुसलमानांमधल्या हुसेनी ब्राह्मणांमध्ये पुरोहिताचं आहे. आणि त्या पुरोहिताला बोलवून रमजानमधले सर्व विधी ते त्याच्याकरवी पूर्ण करून घेतात. दुसरे गुजरातचे काही मुसलमान जाती आहेत, त्या जाती आजही दोन्ही धर्माच्या चालीरीती पाळतात. राठोड मुसलमान जे आहेत ते राठोड मुसलमान स्वतःच्या मुलीचं लग्न इतर हिंदू जातीतल्या, म्हणजे स्वतःची समांतर हिंदू जात असणाऱ्या राठोड जातीमध्ये करतात आजही. त्याच्यासाठी त्यांना धर्म, संस्कृती, आणखी अन्य जे भेद आहेत वर्गवर्णाचे ते भेद देखील जाणवत नाहीत. ते स्वतःची मुलगी राठोड हिंदू असणाऱ्या स्वतःच्याच म्हणजे हिंदू जातीत सहज देतात आणि राठोड हिंदू जातीतली मुलगी स्वतःच्या मुलासाठी सहज करून आणतात. म्हणजे मुसलमानांविषयी जे म्हटलं जातं की मुसलमान हा एकजिन्सी समूह आहे, मुसलमानांनी हिंदूंशी कोणताच सामाजिक सांस्कृतिक व्यवहार जपलेला नाही हे जे सांगितलं जातं हे तितकंसं सत्य नाही आहे. मुसलमानांमध्ये एक जात अशी आहे जी इम्पेरियल गॅझेटमध्येच त्याची नोंद आहे, जी आजही हनुमानाला आपलं वंशदेवता किंवा वर्णदेवता मानते आणि हनुमानाची पूजा करणं याच्यामध्ये स्वतः अभिमान बाळगतात, सांस्कृतिक अभिमान बाळगतात. ते हनुमानाची पूजा करत असताना त्यांना स्वतःचा सांस्कृतिक अभिमान जपल्याचा आनंद मिळतो असं स्वतः त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत. अनेक आयोगांनी अभ्यासगटांनी त्यांचा अभ्यास केलेला आहे. इम्पेरियल गॅझेटसोबत आणखीन बरेच संदर्भ आपल्याला देता येतील. इंडियन मुस्लिम नावाचं मुजीब यांचं जे पुस्तक आहे त्या मुजीब यांच्या पुस्तकामध्ये तशी नोंद आढळते. तर मुसलमानांमधल्या या अंतर्गत अशा वेगवेगळ्या वर्ग जातींविषयी आपण थोडीशी माहिती घेतली. महाराष्ट्रामध्ये जरी बघितलं तर महाराष्ट्रामधल्या अनेक मुस्लिम जाती ह्या OBC SC ST VJNT आरक्षणाचा लाभ घेतात, कारण त्या धर्मांतरित आहेत. राजकीय शोषण भरून काढण्यासाठी हिंदू जातींप्रमाणेच त्यांनाही आरक्षण दिलं गेलं आहे, पण व्यवस्थेमधल्या काही त्रुटींमुळं त्यांना OBC वगळता इतर आरक्षण सहजगत्या मिळत नाही आहेत. हा मुसलमानांमधला सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा एक टप्पा
मी तुमच्यासमोर मांडला, त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे येऊयात. 2014 नंतर मुसलमान आणि राष्ट्रवाद अशी एक चर्चा सुरू झाली. मुसलमान समोर दिसला की राष्ट्रवादाविषयीची मांडणी जोरकसपणे करणारा एक वर्ग भारतामध्ये हळूहळू वाढीस लागला आहे. त्यातही तरुणांची संख्या खूप आहे. तर राष्ट्रवाद नेमका काय आहे, राष्ट्रवादाची भावना नेमकी कशी निर्माण होते, याविषयी थोडीशी माहिती घ्यायला लागेल. राष्ट्रवाद हा म्हणजे राष्ट्रावर प्रेम करणं यामुळं राष्ट्रवाद निर्माण होतो असं मी मानत नाही आहे. राष्ट्रवादाची भावना निर्माण होण्यासाठी सामाजिक घटक कारणीभूत असतात, सांस्कृतिक घटक कारणीभूत असतात, राजकीय घटक कारणीभूत असतात, स्वतःच्या राजकीय हिताचा सामाजिक व्यवहार जो शासनाकडून केला जातो तो कारणीभूत असतो, स्वतःचा सांस्कृतिक व्यवहार आणि सांस्कृतिक निष्ठा या मातीमध्ये त्यांना दिसतात, त्या सांस्कृतिक व्यवहारावर ते स्वतःची निष्ठा अर्पण करतात आणि या ज्या राष्ट्रामध्ये आपण राहतो आहे त्या राष्ट्रात आपली संस्कृती देखील नादती आहे हे त्यांना कळल्यानंतर सांस्कृतिक निष्ठांसह भौगोलिक प्रेम त्यांच्या मनामध्ये निर्माण होतो. मला वाटतं राष्ट्रवादाची भावना ही अशी निर्माण होते. मुसलमानांच्या राष्ट्रवादाच्या भावनेला अनेक मर्यादा अलीकडच्या काळामध्ये घातल्या गेल्यात. मुसलमानांची सांस्कृतिक अधिष्ठानं या मातीतून संपवण्यासाठी प्रयत्न केले गेलेत. सांस्कृतिक अधिष्ठानं नेमकी कोणती होती ती मी तुम्हाला काही उदाहरणं देऊन सांगतो. मध्ययुगीन काळामध्ये ज्या पद्धतीनं राज्यकर्ते बदलल्यानंतर ते स्वतःच्या राजकीय प्रतीकांची निर्मिती करत होते, त्याच पद्धतीनं आधुनिक काळामध्ये देखील राजकीय प्रतीकांची निर्मिती करण्याच्या अभ्यासापोटी अनेक शहरांची नावं ज्यातून मुस्लिम समाजाचा सांस्कृतिक व्यवहार असा सहजपणे दिसू शकत होता आणि मुस्लिमांच्या सांस्कृतिक निष्ठा या त्या शहरांच्या नावामधून प्रत्ययाला येत होत्या, त्या शहरांची नावं बदलली गेली. ही सुरुवात फक्त मोदींनी केली अशातला भाग नाही आहे. मोदींच्या काळात अनेक शहरांची नावं बदलली गेली हे जरी सत्य असलं तरी काँग्रेसच्या काळामध्ये देखील नावं बदलली गेली आहेत, ते देखील आपल्याला स्वीकारावं लागेल. कर्नाटक राज्यातलं बिजापूरचं नाव विजयपुरा करण्यात आलं. आता विजयपुरा हे नाव करणं म्हणावं तितकी साधी घटना नाही आहे. त्या बिजापूर या नावाशी असणारा सांस्कृतिक संबंध मुस्लिम समाजाचा एकाएक तोडून टाकला गेला. गुलबर्ग्याचं नाव बदललं गेलं कर्नाटकातल्या. गुलबर्ग्याचं नाव बदलून देखील मुसलमानांचा सांस्कृतिक व्यवहार गुलबर्गा या शहराशी आणि गुलबर्गा या नावाशी असणारा तो कुठेतरी सीमित केला गेला. ती नावं बदलली गेली, नावं बदलून तो व्यवहारच पूर्ण थांबवला गेला हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यानंतर इलाहाबादचं नाव बदललं गेलं, त्याच्यापूर्वी अनेक नावं बदलली गेली. मुगलसरायचं नाव बदललं गेलं. मुगलसरायचं नाव बदलत असताना ज्या माणसाचं नाव दिलं गेलं तो माणूस हा मुस्लिमांच्या सांस्कृतिक निष्ठांशी परस्पर विरोधी आहे. मुसलमानांनी जो इस्लाम स्वीकारला आहे तो सामाजिक समतेसाठी आणि विषमतेच्या व्यवहारातून मुक्ती मिळवण्यासाठी स्वीकारला आहे. आणि मुगलसराय हे जे नाव होतं मुसलमानांच्या सांस्कृतिक निष्ठांशी संबंधित होतं असं मी म्हणणार नाही, कारण तसं म्हणणं म्हणजे मुघलांना मुसलमानांच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये एक मोठी जागा मिळवून देण्यासारखं होईल, ते तसं नाही आहे. पण मुसलमानांच्या संस्कृतीशी साधर्म्य पावणारं हे नाव हटवून त्याच्या ठिकाणी विषमतावादी व्यवस्थेचा समर्थक असणाऱ्या एका व्यक्तीचं नाव दिलं जातं आणि मुसलमानांचं शत्रुकरण करण्यासाठी त्या व्यक्तीनं जी व्यवस्था निर्माण केली आहे त्या व्यवस्थेच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक मूल्यांच्या समर्थनासाठीची सगळी व्यवस्था आम्ही पुन्हा एकदा उभी करतो आहे असं सांगण्याचा प्रयत्न त्या एका घटनेतून केला जातो आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं नाव देणं ही कोणती साधी घटना नव्हती. इलाहाबादचं नाव बदलून दुसरं नाव देणं ही देखील साधी घटना नाही आहे. मुसलमानांचा सांस्कृतिक व्यवहार त्याची सगळी अधिष्ठानं या मातीतून पूर्णतः उखडून फेकून या देशाशी तुमचा कोणत्याही पद्धतीचा सांस्कृतिक संबंधच नाही ही सांगण्याची जी घाई भाजपकडून किंवा भाजपेतर हिंदुत्ववादी पक्षाकडून, हिंदुत्ववादी म्हणण्यापेक्षा प्रतिगामी पक्षांकडून केली जाते आहे ती सगळी राजकीय घाई मला वाटतं कुठंतरी मुसलमानांना आणि त्या मुसलमानांचा या देशाशी असणारा सांस्कृतिक संबंध पूर्णतः मोडीत काढून मुसलमानांना उपरे ठरवण्यासाठी जे प्रयत्न करते. आता हा राष्ट्रवादाचा मुद्दा असा आहे. त्याच्यानंतर आपण पुढे येऊयात.
हल्ली ती जॉर्जची जी घटना आहे त्या जॉर्जच्या घटनेच्या अनुसार अनेक मुसलमान मित्र मुसलमानांमध्ये अशा ज्या घटना घडल्यात त्याचा आढावा घेतात. मी स्वतः 1992 नंतर म्हणजे 93 बॉम्बस्फोटाच्या नंतर मुसलमानांशी पोलिसांनी जो व्यवहार केलेला आहे दंडसंहितेचा तो व्यवहार बघितल्यानंतर माझ्या अंगावर काटा उभा राहिला. मुंबईतल्या एका पोलीस चौकीमध्ये 70-80 वर्षाच्या एका म्हाताऱ्याला पकडून आणलं जातं, त्याच्या मुलाला तिथे आधीच डांबून ठेवलेलं आहे, त्या मुलाला एका कबुली जबाबावरती सही करायला सांगितलं जातं, तर तो म्हणतो आहे की मी गुन्हा केलेला नाही, मी सही करणार नाही. त्यावेळेस त्याच्या वडिलांना किंवा त्या घरातल्या ज्येष्ठाला आणलं जातं, आणून जो व्यक्ती तुरुंगात आहे त्याच्या मुलाची विष्ठा त्या व्यक्तीला खाण्यास मजबूर केलं गेलं आहे. रफीक झकेरिया त्या काळात हयात होते, काँग्रेसचे नेते, त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये हा प्रसंग नोंदवला आहे. त्या माणसाचं नाव माझी जर स्मृती योग्य असेल तर सलीम असं आहे आणि मुंबई दंगलीत ही घटना घडलेली आहे. म्हणजे आपण किती अमानवी आणि क्रूर होतो दंगलीमध्ये मुसलमानांच्या विरोधामध्ये, आपली दंडसंहिता कशी राबवणूक होते दंडसंहितेची ते पहा. म्हणजे आरोपीनं कबुली जबाब द्यावा म्हणून विष्ठा खाऊ घालणं हा प्रकार किती क्रूर असू शकतो आपण विचार देखील करू शकत नाही. कित्येक केसेसमध्ये असं झालेलं आहे. त्याच काळामध्ये एका व्यक्तीला गुलबर्ग्यातल्या व्यक्तीला अटक केली गेली, व्यक्तीला म्हणण्यापेक्षा मुलाला असं आपण म्हणूयात, कारण त्यावेळेस त्याचं वय 20-22 वर्ष होतं. त्याला अटक केली गेली आणि परवा म्हणजे 2-1 वर्षापूर्वी त्याची मुक्तता झाली. तो त्या खटल्यातून सुटला. सुटल्यानंतर त्याच्यावर कोणतेही गुन्हे सिद्ध झालेले नव्हते. सुप्रीम कोर्टातून तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर त्याचं वय जवळपास 45-46 होतं. वयाच्या 22 तुरुंगामध्ये गेलेला एक निरागस कोर, डोक्यावरचे केस नाही तर दाढीचे केस देखील पिकलेत अशा अवस्थेमध्ये बाहेर येतो. त्याच्या कुटुंबातले अनेक सदस्य जे त्यावेळी जेव्हा तो तुरुंगात गेला होता त्यावेळी हयात होते ते त्या कुटुंबात आता नसतात. कुणी हयात नसतं. स्वतःची आई गेलेली आहे, अनेक भाऊ भावंड वेगळी झालेली आहेत, स्वतःचं परिवार त्याचा शिल्लक नाही. अशा अवस्थेमध्ये तो बाहेर येतो, त्याला मुक्तता मिळते. आल्यानंतर स्वतःचा परिवार त्याला मिळत नाही, स्वतःचा समाज त्याला मिळत नाही. त्यानं कशाची शिक्षा भोगली आहे याचं उत्तर आपली राजकीय व्यवस्था त्याला देऊ शकत नाही. म्हणजे हा दंडसंहितेचा मुसलमानांशी असलेला व्यवहार याची कोणती उत्तरं भारतीय लोकशाही मुसलमानांना देणार आहे, भारतातल्या अल्पसंख्याकांना देणार आहे, याविषयी आपण कधी गांभीर्यानं चिंतन करणार आहोत की नाही. त्याच्यापुढं जर आलो तर हाशिमपुराची घटना आहे. हाशिमपुराच्या घटनेमध्ये PSA जवानांनी 42 मुस्लिम विणकरांना दिल्लीपासून जवळच म्हणजे 10-15 किलोमीटरच्या अंतरावर असेल ते गाव बहुधा हाशिमपुरा, गाझियाबादमधलं गाव आहे ते, नाही गाझियाबादेतली ती वस्ती आहे हाशिमपुरा नावाची, दंगल भडकलेली असते. त्या काळात एक PSA जवानांची ट्रक हाशिमपुराच्या गल्लीमध्ये घुसते, जवळपास 40-42 तरुणांना त्या ट्रकमध्ये भरून नदी किनारी नेऊन त्यांना गोळ्या घातल्या जातात, त्यांचे मृतदेह इतस्त टाकून ते जवान पळून जातात. जॉर्जची घटना आज घडली अमेरिकेत. सुदैवानं अमेरिकेमध्ये सुबुद्ध समाज राहतो, काळा गोरा किंवा कोणत्याही प्रकारचा वर्ण वंशाचा भेद न करता तो समाज रस्त्यावर उतरला. मला भारतीय समाजाला प्रश्न विचारायचा आहे, हाशिमपुरासारखी घटना आणि जॉर्जची घटना याच्यामध्ये खूप फरक आहे. फरक कसा आहे, याच्यामध्ये जे क्रौर्य आहे त्या क्रौर्याची जी पातळी आहे ती खूप कमी आहे इकडे जॉर्जच्या याच्यामध्ये, पण शेवटी मृत्यू हे जळजळीत सत्य आहे दोन्ही घटनांमध्ये, त्यामुळं त्याची तुलना मी करणार नाही. पण हाशिमपुराची जी घटना आहे जॉर्जच्या घटनेवर अश्व ढाळताना आपल्या सामाजिक क्षेत्रातल्या धुरंधरांनी किती वेळा हाशिमपुराच्या घटनेचा अभ्यास केला आहे, हाशिमपुराच्या घटनेतून मुस्लिमांना सामाजिक न्याय मिळावा म्हणून त्यांनी प्रयत्न केलेत हे सांगावं. हैदराबादमधल्या मोहसिन, मी जाणीवपूर्वक नाव बदललं आहे त्या मुलाचं, हैदराबादमधल्या मोहसिनची घटना, मोहसिनचं जे प्रकरण आहे त्या प्रकरणातनं काय समोर आलं आहे. 20-21 वर्षाचा कवळा पोरगा क्रिकेट खेळून घरी येतो आहे, घरी आल्यानंतर पाणी पीत असतो तो, पोलीस येतात, मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवतात,
त्याला घेऊन जातात, 2-3 वर्ष तो तुरुंगात घालवतो. त्याच तुरुंगामध्ये एक म्हातारा माणूस त्याला भेटतो, त्या म्हाताऱ्याची तो सेवा करतो, तो मोहसिन ज्याचं मी नाव बदललं आहे, सेवा करतो. सेवा करत असताना तो म्हातारा त्याला विचारतो, म्हातारा माणूस, की बाबा रे, तू इतका चांगला चारित्र्यवान माणूस आहेस, चारित्र्यवान मुलगा आहेस, तुझं नैतिक वर्तन खूप मला भावलं, तू असा कोणता गुन्हा केला आहेस, कशासाठी तुला तुरुंगामध्ये टाकलं आहे, तुझ्यासारख्या सज्जन पोराला, नैतिक वर्तन चांगलं असणाऱ्या पोराला तुरुंगात पाहणं वेदनादायी आहे. त्यावेळी तो मोहसिन म्हणतो की मक्का मस्जिदमध्ये, हैदराबादेतल्या मक्का मस्जिदीत जो बॉम्बब्लास्ट झाला होता, त्या ब्लास्टमधला मी एक गुन्हेगार आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे, म्हणून मला त्यांनी तुरुंगात टाकलं आहे. हे ऐकल्यानंतर जो म्हातारा ज्याची सेवा हा मोहसिन करत होता, तो म्हातारा म्हणतो, अरे तो ब्लास्ट तू नाही, मी केला आहे, तुला कशाची शिक्षा दिली जाते आहे. आणि तो म्हातारा त्याच्या अंतरात्म्याची हाक ऐकून पंतप्रधानांना, राष्ट्रपतींना पत्र लिहितो, न्यायालयासमोर कबुली जबाब देतो की या मोहसिननं काहीही केलेलं नाही आहे, त्याच्या नावावर जे जे आरोप लावले ते मी केलं आहे, असा सगळा कबुली जबाब दिल्यानंतर तो मोहसिन सुटतो. मोहसिन ज्यावेळेस घराच्या बाहेर, तुरुंगाच्या बाहेर येतो, तोपर्यंत त्याच्या बहिणीचं लग्न जमत नाही, तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. किरण रेड्डी नावाचे गृहस्थ त्यावेळेस चीफ मिनिस्टर होते, ते सॉरी म्हणतात विधानसभेमध्ये. त्याचे दोन वर्ष जी तुरुंगात घालवलेली, 1.5-2 वर्ष, ते सॉरी या एका शब्दानं परत येणार आहेत का. त्याला रिक्षाचा परवाना दिला गेला त्याचं आयुष्यपूर्व पदावर यावं म्हणून. आय टीमध्ये शिकत असलेल्या तरुणाला रिक्षा चालवण्यासाठी आईवडिलांनी मोठं केलं आहे का. बरं, ठीक आहे, आपण सामाजिक चूक किंवा राजकीय चूक समजूयात मोहसिनच्या प्रकरणात झाली, पण त्याची भरपाई करून देत असताना असीमानंदाला कोणता तुम्ही न्याय दिलात. ज्या माणसानं ज्या गुन्ह्यामध्ये कबुली जबाब लिहून दिला, अनेक खटल्यांविषयीची माहिती दिली, त्याला तुम्ही जामीन देत सुटला आहे वेगवेगळ्या खटल्या, अनेक खटल्यांमध्ये जामीन दिली. म्हणजे मुसलमानांविषयीचा सामाजिक राजकीय व्यवहार भारतामध्ये कोणत्या प्रतिगामी टोकापर्यंत जाऊन पोहोचला आहे याचा विचार आपल्याला करावा लागेल. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुसलमानांशी जो राजकीय व्यवहार केला जातो आहे, मी त्याला सामाजिक सांस्कृतिक व्यवहार म्हणणार नाही, कारण सामाजिक आणि सांस्कृतिक पातळीवर अनेक ठिकाणी मुसलमानांचा आणि मुस्लिमेतरांचा सामाजिक समन्वयाचा संबंध अद्याप अबाधित आहे, आणि तो आणखीन काही वर्ष अबाधित राहील असाही मला विश्वास वाटतो. पण राजकीय व्यवहारानं जो अमानवीपणा किंवा जो सैतानीपणा दाखवला आहे, त्या सैतानीपणाचं उत्तर काय आहे आपल्याकडे. एका संपूर्ण समाजाला आपण कोरोनासाठी जबाबदार धरतो आहे, तबलीग जमातला जबाबदार ठरवून, तबलीग जमात ही मुसलमानांची सांस्कृतिक प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे, मुसलमान सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या तबलीग जमातला आपलं मानतात, त्यामुळे तबलीग जमातच्या चुका ह्या मुसलमानांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक चुका आहेत, आणि त्या चुकामुळं आपण सर्व भारतीय समाज फक्त आणि फक्त कोरोनाचा सामना करतो आहे, असं जे चित्र दाखवलं जातं आहे त्यात सत्य किती आहे. तबलीग जमातच्या त्या मरकजमध्ये माणसं अडकली होती हे सत्य आहे, ती अडकली होती, ती काही जाणीवपूर्वक जाऊन तिथे लपून बसलेली नव्हती. जशी माणसं तबलीग जमातच्या त्या मरकजमध्ये अडकलेली, तशीच माणसं नांदेडच्या गुरुद्वारामध्ये अडकलेली होती, बालाजी मंदिरामध्ये अडकलेली होती, पर्यटनाला गेलेल्या अनेक लोकांना परत येण्याचा चान्स देखील मिळालेला नाही. स्वतः माझ्या सोलापूर शहरातली अनेक माणसं ही राजस्थानातल्या काही शहरांमध्ये अडकली होती, त्यांना परवापर्यंत परत आणलं गेलं. ही माणसं तिथं अडकली याचा अर्थ ती कोरोना पसरवण्यासाठी लपून बसली होती असा घ्यायचा का. तबलीगच्या चुका मी नाकारणार नाही, त्यांनी म्हणजे प्रशासकीय व्यवहार कसा असतो, प्रशासनाशी कसा संवाद साधावा हे या आध्यात्मिक लोकांना कळालेलं नाही, त्यांच्या हातून चुका झाल्या. चुका झाल्यामुळं त्या चुकांना षड्यंत्र म्हणून आपण दाखवणार आहोत का, आणि किती दिवस दाखवणार आहोत, हा झाला तबलीगचा प्रश्न. त्याच्यानंतर वृत्तवाहिन्यांवर जे काही केलं जात आहे मुसलमानांच्या संदर्भात, ते मला नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे, तुम्ही स्वतः जाऊन पाहिलं तरी ते तुम्हाला दिसेल. म्हणजे एखादा फळवाला फळावरच्या म्हणजे जो कवर किंवा वरक लावलेला असतो तो काढण्यासाठी थुंकीचा वापर करत असेल तर तो कोरोनाचे विषाणू त्याच्यावर चिकटवतो आहे, असे व्हिडिओ दाखवले जातात आणि वृत्तवाहिन्यांकडून ते प्रसारित प्रचारित केले जात आहेत. त्यांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जात नाही. सत्य समोर आल्यानंतर ते सत्य दाखवण्याचं
म्हणजे यांना सामाजिक भान देखील नाही आहे या वृत्तवाहिन्यांना, आणि सरकारकडून थेट त्यांचं समर्थन केलं जाईल अशी विधानं समोर येतात. गृहमंत्र्यांनी तबलीग जमातमुळं 30% कोरोना पसरला असं म्हटलं आहे. मग बालाजी मंदिरातनं किती पॉझिटिव्ह निघाले किंवा अन्य याच्यातून किती पॉझिटिव्ह निघाले तेही सांगावं जरा. मी बालाजी मंदिराचा अपमान अथवा आणखीन काही करत नाही आहे, पण जे लोक अडकले त्या लोकांना तुम्ही धर्माशी किंवा नांदेडच्या गुरुद्वाराशी, बालाजी मंदिराशी किंवा आणखीन दुसऱ्या तीर्थक्षेत्रांशी जोडणार असाल तर ते अतिशय चुकीचं आहे. कोणत्याही पातळीवर कोणत्याही धर्माच्या रुग्णाला त्याच्या धर्माशी जोडून पाहणं हा सैतानीपणा आहे. तबलीगच्या ठिकाणी जर बालाजी मंदिराशी निगडीत असा व्यवहार केला गेला असता तरी एक पुरोगामी विचारांचा माणूस म्हणून मी इतक्याच टोकाचा विरोध त्या मानसिकतेला केला असता. अशा पद्धतीचं वर्तन जर शीख भावंडांविषयी त्या नांदेडच्या गुरुद्वाराच्या संदर्भात केलं असतं तर त्याचाही विरोध मी याच आंतरिक तळमळीनं केला असता, कारण भारतीय समाजाचा एक घटक म्हणून माझं ते सामाजिक कर्तव्य आहे. मुसलमानांवर हे जे आघात केले, मुसलमानांचं सामाजिक चारित्र्य पूर्णतः दिवाळखोरीत काढलं गेलं, सामाजिक चारित्र्याची विटंबना केली गेली, त्या सामाजिक चारित्र्याची जी विटंबना झाली आहे ती भरून निघणार आहे का आज? त्याची उत्तरं कोण देणार आहे? भारतीय समाज आणि समाजातला एक घटक म्हणून मुस्लिमांशी आपण कसं वागणार आहोत हे शासनानं आज ठरवायला हवं. जर शासन याविषयीची आपली भूमिका स्पष्ट करणार नसेल तर आपल्याला येत्या काळामध्ये प्रचंड अशा सांस्कृतिक अधपतनास, सामाजिक अधपतनास, राजकीय अधपतनास सामोरं जावं लागेल. हे कुणीही कितीही सफाई दिली तरी न नाकारता येणारं सत्य आहे. आता कोरोना झाला, कोरोनाच्या संदर्भात तबलीगच्या माध्यमातून जो काही प्रचार प्रसार झाला त्याविषयी मी माझं मत मांडलं. आता त्याचा जो परिणाम मुस्लिम समाजावर झाला आहे त्या परिणामांची आपण चर्चा करूयात. मी स्वतः प्रचंड प्रवास करणारा माणूस आहे. महिन्याभरामध्ये जवळपास राज्यातल्या 4-5 शहरांना आणि देशातल्या 1-2 शहराला मी भेटी देतो. 1-2 राज्यात मी महिन्याभरात प्रवास करतो. मी अतिशय गांभीर्यानं सांगतो आहे, मागच्या 3-4 वर्षामध्ये जेव्हापासून मॉब लिंचिंगच्या घटना वाढल्या तेव्हापासून प्रवासामध्ये सहप्रवाशांनी मला त्रास जरी दिला तरी मी अनेक वेळा हात जोडून माफी मागितली आहे त्याची. मला सामाजिक पातळीवर निर्धोकपणे जगणं आज मुश्किल झालं आहे हे माझ्यासारख्या व्यक्तीचं मी सांगतो आहे. कित्येक वेळा माझ्या सीटवर इतर कुणी येऊन बसला तर त्याची ती दडपशाही मला निमूटपणे सहन करावी लागते. कारण काय आहे? कारण सातत्यानं वाटत राहतं आतून किंवा आपण मुसलमान आहोत, आपल्याविषयीची सामाजिक सहिष्णुतेची भावना राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये कमी कमी होत चालली आहे. त्याची जागा एका सैतानी भावनांनी किंवा सैतानी मूल्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं आपण प्रवासात एकटे आहोत, आपण अशी कोणतीही रिस्क घेऊ नये असं मला स्वतःला सातत्यानं वाटतं. माझ्यासारख्या व्यक्तीची ही अवस्था असेल तर सामान्य मुसलमानांची अवस्था काय असेल त्याचा विचार करा. मी म्हैसूरपर्यंत प्रवास करताना कित्येक वेळा भांडणं टाळण्यासाठी हात जोडलेत. हे माझ्यासोबत नाही, माझ्या मित्रांसोबत घडलेलं आहे, कित्येकदा घडलं आहे. फक्त हे आम्ही मांडत नाही, आम्ही बोलत नाही म्हणून ते कळणार नाही का लोकांना? हा जो बदल आहे तो बदल आता एका वेगळ्याच वळणावर आलेला आहे. मुस्लिम व्यक्तीशी त्याच्या शेजाऱ्यांचा व्यवहार देखील बदलला आहे. जो व्यवहार फक्त प्रवासामध्ये मला दिसत होता आता तो व्यवहार सामाजिक पातळीवर स्वतःच्या शहरामध्ये देखील अनुभवायला मिळतो. हे सत्य आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. हे सत्य स्वीकारून पुरोगामी चळवळीतल्या भावंडांनी आता कमाल लागणं गरजेचं. तर हा सामाजिक परिणाम मुसलमानांवरचा. आता दुसरा जो आर्थिक परिणाम मुस्लिम समाजावर झाला आहे त्याची थोडीशी चर्चा करून आपण थांबूयात. मुस्लिम समाजावर जो परिणाम झाला आहे आर्थिक परिणाम तो प्रचंड भयानक असा आहे. मुस्लिम समाजामध्ये जो श्रमिक वर्ग आहे तो श्रमिक वर्ग स्वतःच्या श्रमाची गुंतवणूक करून स्वतः नफा कमवतो. म्हणजे भांडवलदारांकडं काम करणारे श्रमिक मुस्लिम समाजामध्ये अत्यंत कमी आहेत. स्वतःची संस्था उभी करणं छोटी मोठी, त्यातनं श्रमाची गुंतवणूक करून नफा कमवणं
हा मुसलमानांच्या श्रमाचा व्यवहार आपल्याला म्हणता येईल. मुसलमानांनी अशा अनेक श्रमिकांच्या संस्था निर्माण केल्यात, भांडवली अराजकतेला स्वतःला मानून घेण्यापेक्षा, भांडवली अराजकतेची गुलामी करण्यापेक्षा मुसलमानांनी स्वतःच्या स्वयंरोजगारातून स्वतःचं गुजराण कित्येक दिवसांपासून सुरू केलं आहे. सच्चर समितीचे आकडे पाहिले तर मुसलमानांमध्ये गॅरेजमध्ये काम करणारे लोक हे 10% म्हणजे एकूण श्रमिकांच्या संख्येमध्ये 10% लोक गॅरेजचं काम करतात, 10% लोक हे रिक्षा चालवण्याचं काम करतात. भाजी विक्रेत्यांमध्ये 15% 15-20% एकूण मुस्लिम श्रमिकांमधला हा आकडा सांगतो आहे, 15-20% ते लोक आहेत. पानपट्ट्या चालवणारे लोक आहेत. थोडे बहुत जे आहेत, जे उच्च मध्यमवर्गीय, मी उच्चवर्गीय हा शब्द देखील वापरणार नाही, उच्चवर्ग ही संकल्पना मुसलमानांमध्ये अतिशय कमी अशी लागू होते. कॅपिटलिस्ट मुस्लिम ही हा जो वर्ग आहे तो खूप कमी आहे. त्यामुळं त्या उच्चवर्गाच्या समस्यांविषयी चर्चा न करता उच्च मध्यमवर्ग आणि कनिष्ठ वर्ग, मध्यमवर्गाची जी रेषा आहे मुसलमानांमधली ती अतिशय पुसट आहे. या कनिष्ठ वर्गामध्ये ज्या समस्या आज भेडसावत आहेत, मी स्वतः पाहिलेलं आहे, अनेक ठिकाणी मी फिरतो. माझ्या सोलापूर शहरामध्ये नई जिंदगीसारखा मोहल्ला मी मागच्या 1.5 महिन्यामध्ये पायी फिरून काढला. लोकांचे म्हणजे काय हाल, आर्थिक हाल सुरू आहेत ते देखील मी पाहिलं. कित्येक लोकांनी म्हणजे आत्ताची घडी अशी आहे, लोकांना स्वतःच्या घरातल्या वस्तू विकायच्या आहेत पण खरेदी करणारा माणूस त्यांना भेटत नाही. उपजीविका करण्या स्वतःच्या कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी स्वतःच्या घरातल्या वस्तू विकण्याची तयारी हे या मुस्लिम श्रमिकांनी केलेली आहे. पानपट्ट्यांचा धंदा पूर्ण बंद झालेला आहे. रिक्षाच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतो, रिक्षा आता पूर्वीसारख्या रिक्षाचा व्यवसाय आता राहणार नाही. त्याच्यामध्ये पूर्वीप्रमाणे 2-2, 3-3 पॅसेंजर प्रवासी बसू शकणार नाहीत. म्हणजे आत्ताची जी उपासमार आहे, भविष्यात त्याच उपासमारीचा सामना रिक्षा चालवणाऱ्या लोकांना करावा लागतो की काय, अशी भीती एक निर्माण झालेली आहे. त्याच्यानंतर भाजी विक्रेत्यांचा प्रश्न असा आहे की असलेल्या भांडवलात, भांडवलाला जपत दररोज त्यात गुंतवणूक करायची आणि दररोज मिळालेला नफा आणि त्या नफ्यातून स्वतःच्या कुटुंबाची उपजीविका ते लोक चालवत होते. पण आता इथं झालं आहे असं, मागच्या 2-3 महिन्यात त्यांच्या भांडवलाची रक्कम देखील कमी कमी होत गेली आहे, कारण उत्पन्नच मिळत नव्हतं, नफाच मिळत नव्हता. मग परिवाराला जगवणं महत्त्वाचं होतं म्हणून त्यांनी स्वतःच्या जवळ असणारं भांडवल देखील उपजीविकेसाठी खर्ची घातलेलं आहे. आज हा छोटा व्यापारी म्हणजे गाड्यावर भाजी विकणारा व्यापारी आहे, तो भांडवलविहीन झालेला आहे. त्याच्याकडे गुंतवणुकीसाठी श्रमाशिवाय काहीच राहिलेलं नाही आहे. म्हणजे त्या भांडवलविहीन झालेल्या या छोट्या व्यापाऱ्याला आता स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, उपजीविकेसाठी काहीतरी नोकऱ्या शोधणं गरजेचं आहे आणि त्या नोकऱ्या मिळत नाही आहेत मुस्लिमांना. नोकऱ्या शोधताना देखील याच अडचणी आहेत. सच्चर कमिटीनं स्वतः म्हटलेलं आहे की मुसलमानांना स्वतःच्या प्राधिकरणामध्ये ठेवताना अनेक खाजगी मालक हे 10 वेळा विचार करतात. त्यानंतर बँकांची परिस्थिती देखील तशीच आहे. बँकांमध्ये देखील मुस्लिमांना कर्ज देताना कितीतरी त्रास सहन करावा लागतो. म्हणजे अस्पृश्य म्हणून जो सामाजिक व्यवहार दलितांच्या वाट्याला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आला होता, त्याच अस्पृश्यतेचा थोडासा वेगळा परिणाम किंवा थोडासा वेगळा व्यवहार मुसलमानांच्या वाट्याला आलेला आहे. कित्येक ठिकाणी मुसलमान भाजी विक्रेत्यांनी बोर्ड पाहिलेले आहेत. मुसलमान भाजी विक्रेत्यांना भाजी विक्री करण्यास प्रतिबंध आहे. मुस्लिम भाजी विक्रेत्यांनी इथे येऊ नये, मुसलमानांच्या व्यापाऱ्यांनी, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी इथे येऊ नये, हे असे बोर्ड लागले आहेत कित्येक ठिकाणी. मुसलमानांवर झालेला हा परिणाम किती भयानक आहे. मुसलमानांच्या उपजीविकेची सगळी साधनं संपली आहेत. आत्ता पुढच्या काळामध्ये मुसलमान कसे जगणार आहेत, मुसलमानांमधला श्रमिक वर्ग काय करणार आहे, हा विचार म्हणजे कल्पनाही करवत नाही अशा पातळीवर येऊन ठेपला आहे. त्याचं काय, आपण भारतीय समाज म्हणून त्याविषयी काय भूमिका घेणार आहोत. हे मुसलमान श्रमिक भारतीय श्रमिक वर्गाचा घटक आहेत की नाही, या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आपण आपले समजणार आहोत की नाही, ही एक समस्या झाली छोट्या मोठ्या मजुरांची, श्रमिकांची किंवा छोट्या छोट्या व्यापाऱ्यांची. त्याच्यानंतरचं तुम्हाला सांगतो, याच्या पलीकडं मुसलमानांमध्ये बालकामगारांचं प्रमाण प्रचंड आहे. हे बालकामगार कोण आहेत,
एक तर परित्यक्त्या स्त्रिया ज्यांचं प्रमाण मुस्लिमांमध्ये अतिशय कमी आहे, ज्याला तलाक पीडितांचं प्रमाण जास्त आहे म्हणून जो बाऊ केला जातो, मी त्याच्याशी सहमत नाही आहे. कोणतंही तलाक वाईटच, ही जी प्रेषितांची भावना होती तीच भावना माझी आहे. तलाक हा वाईटच असतो, पण एका विशिष्ट अशा पातळीवर हा निषेधाचा व्यवहार देखील ग्राह्य मानला गेला आहे. त्यातनं ज्या कौटुंबिक समस्या निर्माण होतात त्यातनं बालमजुरी देखील आहे. विधवा स्त्रिया, विधवा स्त्रियांची मुलं हे बालमजूर म्हणून कामाला जातात. बालमजुरांच्या वयोगटाची आपण जर माहिती घेतली मुसलमानांमध्ये, तर 9 वर्षाच्या पुढची अनेक बालकं ही कामाला जातात. कुठं जातात? हॉटेल्समध्ये जातात. या लोकांना दुसरी कामं मिळत नाहीत, हॉटेल्समध्ये कामाला जातात किंवा बांधकामावरती छोट्या मोठ्या ठिकाणी कामाला जातात. बांधकामावर असणारे बालमजूर हे अतिशय कमी आहेत. छोट्या मोठ्या व्यवसायाच्या ठिकाणी कॅन्टीनमध्ये किंवा हॉटेलमध्ये या मजुरांची संख्या, बालमजुरांची जास्त आहे. उद्या हॉटेल म्हणजे आजपासून अनलॉक 1 जरी सुरू झालेलं असेल तर अनलॉक 4 टप्प्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला मला वाटतं आणखीन 1-3 महिन्याचा कालावधी लागेल. मागच्या 3 महिन्यात हे जे बालकामगार आहेत अनेक ठिकाणी, मी अतिशय गांभीर्यानं सांगतो आहे, माझ्या समाजाची परिस्थिती मांडत असताना त्या समाजाची प्रतिमा मी उभी करतो याची मला जाणीव आहे. मी अतिशय गांभीर्यानं सांगतो आहे, माझ्या शहरामध्ये कित्येक ठिकाणी बालमजुरी करणारे हे बालकामगार मी भीक मागताना पाहिलेत. हे जळजळीत वास्तव आहे भारतीय समाजाचं. भारतीय लोकशाहीनं जे दारिद्र्य मुस्लिम समाजाच्या पदरात टाकलंय, त्या दारिद्र्याला आज तरी माझ्यासमोर पर्याय दिसत नाही. मुसलमानांमध्ये असणाऱ्या विधवांविषयी, त्यांच्या कौटुंबिक उपजीविकेविषयी समांतर योजना काय आहे भारत सरकारकडे? मुसलमानच नाही तर इतर विधवांविषयी देखील काय योजना आहे? वेश्यांविषयी काय योजना आहे? शरीर विक्रय करणाऱ्या या महिला आहेत, या आपल्या भगिनी आहेत, त्यांच्यावर ही स्थिती भारतीय समाजातल्या अनेक चुकांमुळे लादली गेलेली आहे. त्या महिलांचं म्हणजे जगणं आपण कोणाच्या हवाली करणार आहोत? मुस्लिमांमधल्या महिलांचं जगणं आपण कोणाच्या हवाली करणार आहोत? कोरोना हा फक्त शारीरिक परिणाम करणारा आजार नाही आहे, तर त्याचे अतिशय घातक असे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिणाम देखील झालेत. राजकीय परिणाम यासाठी म्हणतो आहे की राजकारण्यांना हवा असलेला मुस्लिम द्वेषाचा रोग प्रत्येकाच्या मनामध्ये आज घर करून बसलेला आहे. तो कोरोनापेक्षा डेंजरस आहे. तर या सगळ्या गोष्टींची ही विश्लेषणासह मांडणी होणं, मुस्लिम समाजाच्या अनेक प्रश्नांची चिकित्सा होणं अतिशय गरजेचं आहे. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी भाई अविनाश इंगळे यांचे आभार मानतो. धन्यवाद.